आजही 24 तास एक पाऊल पुढे। दीड शतकांची परंपरा असलेल्या ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे भाऊ आणि संत निवृत्तीनाथांची पालखी आणि त्यांच्या पालखी रथाचा आज ज्येष्ठ वैद्य प्रतिपदेला त्र्यंबकेश्वर इथून प्रस्थान झालं। हरिनामाच्या गजरात आषाढी वारीसाठी रवाना होण्याचा पहिला मान गुरुबंधू निवृत्तीनाथांना मिळतो। त्यानुसार आज कुशावर्तावरून त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेत हजारो वारकरी नाथांबरोबर आळंदीकडे मार्गस्थ झाले। यावेळी पहिल्यांदाच पालखीचा रथ हा चांदीचा असल्यानं वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहतोय। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। पंढरपूरला विठ्ठलाला भेटण्यासाठी आता निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर मधून निघालेले आहेत। त्यांच्या पालखीच्या रूपानं त्यांचं प्रस्थान आज त्र्यंबकेश्वरातून झालेलं आहे। त्र्यंबकेश्वरातला हे प्रस्थान यावर्षी पहिल्यांदाच एका चांदीच्या रथातून या ठिकाणी होताना दिसत आहे आणि वेगळं असं रूप जे आहे ते गेल्या 200-300 वर्षामध्ये पहिल्यांदाच सगळ्या वारकऱ्यांना पाहायला मिळतं आहे। खरं म्हणजे सर्वात उपेक्षित राहिलेली ही वारी त्र्यंबकेश्वरची आषाढी वारीला जेवढ्या प्रमाणामध्ये सुविधा मिळतात, जेवढी प्रसिद्धी मिळते किंवा ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी गर्दी होते तेवढी या वारीकडे कधी दुर्लक्षित या ठिकाणी राहिलेली होती, याकडे कोणीही लक्ष देत नव्हतं। मात्र यावर्षी विशेष असा साज हा त्र्यंबकेश्वराला या ठिकाणी निवृत्तीनाथांना त्र्यंबकेश्वरातून मिळालेला आहे आणि त्यामुळे एकूणच वेगळं असं रूप आपल्याला निवृत्तीनाथांचं यावर्षी आपल्याला दिसून येतं। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।